महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटात ढगांची चादर, नयनरम्य दृश्य पाहून घाटातून ये जा करणारे पर्यटक आणि नागरिकांना भुरळ। काल शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक मार्गांवर झाडं कोसळली, त्यामुळे अनेक रस्ते बंद, तर गेल्या 16 तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यानं नागरिकांचे हाल। सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे घावनळे गावातली अनेक झाडं कोसळली। आंबा आणि काजूची झाडं सोसाट्याच्या वाऱ्यानं उन्मळून पडल्यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान। चिपळूणमधील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, मे महिन्यात ओढे प्रवाहित। मुंबईमध्ये आज उद्या उकाडा आणि दमटपणा कायम राहणार, मुंबईचं कमाल तापमान 36° सेल्सिअसवर जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज। सिंधुदुर्गाच्या पाळये गावामध्ये जंगली हत्तीच्या कळपाकडून माड बागायत आणि केळी पिकांची नासधूस, वनविभाग बघ्याची भूमिका घेत असल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये रोष। अकोल्याच्या अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड, वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा। हिंगोली शहरालगत असलेल्या अंधारवाडी गावात पाण्याच्या टँकरनं पाणी विहिरीमध्ये सोडलं जात असल्याचं चित्र, याच विहिरीवरून पाणी नेण्यासाठी गावातल्या महिलांची झुंबळ। मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीमध्ये 3 लाख भाविकांची गर्दी, आजपासून विठुरायाच्या चरणी माथा ठेवून दर्शनाला सुरुवात। पुणे मेट्रोमधून 100 रुपयात दिवसभर प्रवास करता येणार, मेट्रो प्रशासनाच्या नव्या योजनांमुळे पुणेकरांना कमी पैशात मेट्रो प्रवासाचा आनंद घेता येणार। जळगाव पुणे विमानाचा मार्ग मोकळा, प्रायोगिक तत्वावर 24 आणि 26 मे रोजी विमानसेवा, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन जळगाव पुणे विमानसेवा नियमित केली जाणार। भंडारदऱ्यामध्ये काजवा महोत्सवाची तयारी पूर्ण, दरवर्षीप्रमाणे 25 ते 15 जून दरम्यान काजवा महोत्सव पार पडेल। महोत्सवादरम्यान अभयारण्यामध्ये प्रवेशासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारण्यात येईल, तर रात्री 9 नंतर अभयारण्यातील प्रवेश बंद असतील, वन्यजीव विभागाची माहिती। वर्ध्यामध्ये आचार्य भावे उड्डाणपूल येत्या 15 दिवसात सुरू होणार, रेल्वे लाईनवर असलेल्या या उड्डाणपुलावरच्या गर्डरचं ट्रायल रन पूर्ण, सावंगी ते मोरगावला जोडणारा हा पूल असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या सुटली। वरंधा घाट वाहतुकीसाठी येत्या 31 मे पर्यंत बंद राहणार, घाट बंद असल्यानं प्रवाशांना ताम्हिणी आंबेनळी घाटामार्गे प्रवास करावा लागणार। अंगावरून टिपर गेल्यानं दोघांचा मृत्यू, बीडच्या पाली इथल्या बिंदुसरा तलावाजवळची घटना। अकोला पातळवती संभाजीनगर नाशिक मार्गावर बर्निंग कार, उन्हाच्या तीव्रतेमुळे वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज। रत्नागिरीच्या खेडमध्ये भोसते घाट आणि जगबुडी पुलावर एकाच दिवशी 2 भीषण अपघात, कंटेनर दुभाजकाला धडकल्यानं अपघात, दोघं जखमी। अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावरती नागपूरमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल, युपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीची छेड काढल्याचं सायरे यांच्यावर आरोप। धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये अज्ञातांकडून 20 ते 25 गाड्यांची तोडफोड, आदर्श विद्यालय ते साने गुरुजी नगर भागातली घटना, घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात बारड भोकर मार्गावर एटीएम मशीनची चोरी, चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरा फोडल्यामुळे तपासात अडचण, एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती याबाबत अधिकृत माहिती नाही। अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा, वाळू न भरलेला ट्रॅक्टर पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा वाळू माफियांचा प्रयत्न, या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावामध्ये मद्यधुंद तरुण मोबाईल टॉवरवर चढला, 3 तासांच्या प्रयत्नानंतर तरुणाला टॉवरवरून उतरवण्यात ग्रामस्थांना यश। चाकण शिक्रापूर मार्गावरच्या शेल पिंपळगावमध्ये गॅस चोरीस करताना भीषण स्फोट, गॅसच्या टँकरमधून एकामागोमाग 1 स्फोट झाल्याची माहिती, स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचंही मोठं नुकसान। वाशिमच्या रिसोड तालुक्यात घराला आग, आगीमध्ये मोठं आर्थिक नुकसान, नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली। भंडाऱ्यामध्ये 152 आधारभूत धान खरेदी केंद्रांना परवानगी, गोडाऊन हाऊसफुल असल्यानं धान साठवणुकीचा प्रश्न अजूनही कायम। उद्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद राहणार, माथाडी कामगार व्यापारी वर्गाला मतदान करता यावं यासाठी एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय। कुटुंबप्रमुख म्हणून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधीच भेदभाव केला नाही, सत्तेत असताना अजित पवारांना अनेक मंत्रीपदं दिली तरीही पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही, ही अजित पवारांची ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं।
2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य. प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यावर जनमानस विरोधात जात असल्याची जाणीव भाजपला झाली, त्यामुळे मोदींनी विखारी धार्मिक वैयक्तिक पातळीवर प्रचार आणि हल्ले सुरू केले. मोदींच्या नकली संतान आणि भटकता आत्मा वक्तव्यावरून शरद पवारांचा निशाणा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते भाजपसोबत गेले असले तरी सामान्य कार्यकर्ते मूळ पक्षासोबतच, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा दावा. 2004 मुख्यमंत्री पदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता, छगन भुजबळांकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, म्हणून अधिकची मंत्रीपदं आणि खाती मिळवून मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला, शरद पवार यांचं वक्तव्य. पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा कोणता अनुभव होता, शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचा सवाल. 2004 मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाकडे अनुभवी चेहरा नव्हता असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. काँग्रेस पक्ष फुटला तेव्हा पवारांसोबत न जाता पक्षात राहिल्यास मुख्यमंत्रीपद देऊ असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं होतं, मात्र आपण पवारांसोबत राहणार असल्याचं सांगितलं, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. मुख्यमंत्रीपद खासदारकीची अजिबात अपेक्षा नाही, ओबीसी आरक्षणावेळी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, नाशिकमधूनही खासदारकीसाठी माघार घेतली, त्यामुळे आता पक्ष देईल ती भूमिका पार पाडेल, छगन भुजबळ यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही 2019 आधी भाजपची ही भूमिका होती. संजय राऊत यांचा मोठा दावा, महाविकास आघाडी बनत असताना अजित पवार तटकरे वळसेंनी देखील विरोध केला, राऊतांचं वक्तव्य. 2019 महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे कोणालाच नको होते, पैसा फेको तमाशा देखो ही शिंदेच्या कामाची पद्धत, खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर निशाणा. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत यांचा मोठा विरोध होता, मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव चालवावं असं शरद पवार यांना संजय राऊत यांनी सांगितलं, नितेश राणेंचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.